नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता NBMAX मराठी। बोईसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न। जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रजी महाराज संप्रदायक यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी 215 रक्तदात्यांनी रक्तदान केले। अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच या संप्रदायकाच्या माध्यमातून राबवले जातात। नरेंद्र महाराज यांच्या 54व्या जन्मोत्सवानिमित्त सर्व राज्यात सर्व ठिकाणी अशा प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सन्मानितही करण्यात आले। पहा NBMAX मराठीवर। रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं, हा तर काय उद्देश आहे आणि जमा झालेलं रक्त किती आहे आणि आपण कुठे कुठे हे साधारणतः देणार आहात? हा रक्तदान योजना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान संप्रदाय आणि धाम यांच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम उपक्रम राबवत आहे। रक्तदान शिबिर या उपक्रमामध्ये आपण स्वामीजींचा जन्मोत्सव आहे, 54वा जन्मोत्सव साजरा करतो। या जन्मोत्सवानिमित्ताने सामाजिक कार्याची बांधिलकी म्हणून आपण हा कार्यक्रम आपण हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवतो। दरवर्षीप्रमाणे आपण राबवत आहे। यावर्षीसुद्धा आपण पूर्ण महाराष्ट्र, गोवा राज्य, कर्नाटक आणि अनेक राज्यामध्ये 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबर हा उपक्रम राबवला जात आहे। याच्यात या उपक्रमामध्ये माऊलींचा जन्मोत्सव म्हणजे 54वा जन्मोत्सव या 54वा जन्मोत्सवानिमित्त आपण 54 रक्त पुगिका महाराष्ट्र शासनाला या शासनाला आपण देणार आहोत। साधारण किती बॉटल्स आत्तापर्यंत झाले? आत्तापर्यंत आपल्या या आजच्या कॅम्पलामध्ये 215 झालेत आत्तापर्यंत। आता आपल्या कॅम्पला आज पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक इथे 200 शिबिरं चालू आहेत। आता इथे जी डॉक्टरची टीम आलेली आहे ती साधारण शासकीय कोणत्या हॉस्पिटलची काय वगैरे? ही डॉक्टरची टीम आहे, ही भारतरत्न राजीव गांधी ब्लड बँक मीरा भाईंदर महानगरपालिकेची आहे। साधारण हे रक्त किती आपण जमा करू? हे रक्त सरकारी ब्लड बँक मध्ये लोक जमा करणार। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण पाहत राहा NBMAX।